थोड्याच वेळामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होणार आहे. राहुल गांधी या बैठकीमध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार आहेत. आणि याच बैठकीमध्ये राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुमित सरनाईक यांच्याकडून. सुमित, काय सांगशील, थोड्याच वेळामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होणार आहे आणि कालपासूनच या चर्चा रंगतायत की या बैठकीत कदाचित राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, कायदेशीर माहिती? नक्कीच अमृता, थोड्या वेळामध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. यामध्ये राहुल गांधीपासून सगळे उपस्थित राहणार, सोनिया गांधी सुद्धा असणार आहे युपीए अध्यक्ष. तर राहुल गांधी हे सोनिया गांधीकडे राजीनामा देण्याची शक्यता अशी चर्चा दिल्लीमध्ये रंगताना दिसते. असं बोलल्या जाते की राहुल गांधी हार झाल्यामुळे राजीनामा देणार. नक्कीच सुमित, जर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर अध्यक्षपदावरती कोणाची वळणी लागू शकते, कोणाची निवड या पदासाठी होऊ शकते, याची काही माहिती समोर येते का? अद्याप अशी माहिती मिळाली नाही, पण राहुल गांधी राजीनामा देतील किंवा नाही याची पण अजून शक्यता जरी दिल्लीमध्ये चर्चा रंगते, पण असं म्हणलं जाते की राहुल गांधी हे आडून बसलेले आहेत की मला राजीनामा द्यायचा आणि सोनिया गांधी जे आहेत त्यांची समजूत काढत आहेत, असं सध्याची माहिती मिळते अशी. खरं तर सुमित, आपण पाहिलं की यावेळीचे जे निकाल होते त्यामध्ये राहुल गांधी यांनी ठिकठिकाणी जाऊन सभा घेऊन लोकांमध्ये एक विश्वास निर्माण केला होता, त्यामुळे काँग्रेसला बऱ्याच जागा मिळतील असा विश्वास होता. मात्र भाजपानं कुठेतरी काँग्रेसचा साफ सुपडा केलेला आहे, काँग्रेसला काही ठिकाणी खातंही उघडणं शक्य झालेलं नाही आहे, त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणावर हा पराजय झालेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत अशी माहिती समोर येते. एकंदरीतच या संपूर्ण परिस्थितीवर काय सांगशील? नक्कीच अमृता, आता सगळी परिस्थिती जर बघायला जर गेली तर काँग्रेसचा सुपडा साफ झालाय बऱ्याच राज्यामध्ये. यामध्ये जरी असं असलं तरी पण जे काँग्रेसचे काही नेते आहेत वरिष्ठ त्यांच्यामध्ये दुफळी बघायला मिळते. काही नेत्यांचं असं म्हणणं आहे, जसं की संजय निरुपम सुद्धा असेच म्हटले की राहुल गांधी यांना राजीनामा देण्याची गरज नाही आहे, कारण की राहुल गांधींनी पूर्ण ताकदीने काम केलं आहे. आणि काही नेत्यामध्ये अजून काही याच्यावरती काही भाष्य केलं नाही, त्यामुळे नेमकं आता या दिल्लीतील बैठकीत काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच सुमित, महाराष्ट्रामधून देखील अशोक चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं होतं, मात्र त्यांचा देखील मोठ्या मतांनी पराजय झालेला आहे. ते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत का, काय माहिती येते? महाराष्ट्रामधून तसं जर बघायला गेलं तर वर्किंग कमिटीमध्ये जे जेवढे सदस्य आहेत ते सगळ्यांना या बैठकीचं बोलावून आलेलं आहे आणि सगळे जवळपास हजर राहणार अशी शक्यता वर्तवण्यात येते. धन्यवाद सुमित, तू दिलेल्या माहितीबद्दल. तर आताची मोठी बातमी आपल्या समोर येते. थोड्याच वेळामध्ये दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते.